हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे परत एकदा माझ्या शाळेत, म्हणजे जिथे आम्ही सगळे परत 14 वर्षानंतर परत सगळे एकदा भेटणार होतो. म्हणजे मध्यंतरी एकदा गेट टुगेदर झालं होतं, पण ते अगदी छोटंसं झालं होतं. पण ह्यावेळेचा रिस्पॉन्स अगदी सुंदर होता, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर हे तेच मैदान आहे जिथे 5 वर्ष आमचे सगळे खेळ खेळण्यात, प्रार्थना म्हणण्यात, शिस्त लागण्यामध्ये गेलेले आहेत. तर ही आहे आमची शाळा, जनता विद्यालय पाळे, मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची शाळा आहे. खरं तर या शाळेने खूप काही दिलेलं आहे, बघू शकताय. हाच तो स्टेज जिथे भाषणांचा सराव झालेला होता, गॅदरिंग सगळ्या व्हायच्या, सरांच्या सूचना तिथेच ऐकायला मिळायच्या, त्यानंतर प्रश्न उत्तर, सुविचार, आजचा सुविचार, ह्या सगळ्या गोष्टी इथेच झालेल्या आहेत. आणि वर्ग तुकड्या जास्त असल्यामुळे पूर्ण मैदानात मित्रमैत्रिणी सगळेच असायचे. त्यानंतर हाच तो वर्ग जिथे सगळ्यात शेवटी हा वर्ग सोडून मग आम्ही बाहेर पडालो होतो. असंच मंत्रिमंडळ प्रत्येकाच्या वर्गात असायचं. खरं तर तेव्हा इतके मंत्रिमंडळाची माहिती नव्हती, पण आत्ता कळते की ते सुद्धा किती महत्त्वाचं असतं ते. तर बघू शकताय शाळासुद्धा आहे तशीच आहे, पण थोडासा फरक झाला आहे. जेव्हा आम्ही सोडून गेलो होतो त्यावेळेस समोरची ही झाडं अगदी म्हणजे आमच्या कमरेपर्यंत यायची, ते झाडं वगैरे अगदी व्यवस्थित कट वगैरे करायचे. त्यानंतर जो ब्लॉक नंबर 3 दिसतोय तो आमचा 9वी अ वर्ग होता. प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आपण म्हणतो ना, प्रत्येक खिडकीत, प्रत्येक दरवाजात, प्रत्येक बेंचवरती एक वेगळी आठवण होती, आणि ती 14 वर्षानंतर आम्ही अनुभवत होतो. मागच्या वेळेससुद्धा गेट टुगेदर झाला होता, पण शाळेत जाण्याचा योग आला नव्हता. म्हणूनच यावेळेस आवर्जून काही मित्रांना सांगून शाळेतली वर्गातली चावी, गेटची चावी वगैरे मागून घेतली होती. हे ग्रंथालय होतं आमचं छोटंसं, इथेच प्रयोगशाळा, आणि त्यानंतर हा तो वर्ग जिथे पहिल्यांदा या शाळेत आल्यानंतर वर्गात बसलो, 5वी अ वर्ग. मला अजून पण आठवतं, इथेच बसून चव्हाण सरांनी आम्हाला ABCD शिकवली होती, कारण 5वीपर्यंत ABCD छोटी लिपी मोठी लिपी कशी लिहितात हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. त्यानंतर हे आमचं कार्यालय, मुख्याध्यापकांचं ऑफिस. त्यानंतर हाच तो स्टेज, या स्टेजने सगळं काही दिलं आहे. म्हणजे आज जे बोलण्याची काहीतरी पद्धत आहे माझ्याकडे, किंवा मी बोलू शकते, त्या सगळ्या गोष्टी इथून आलेल्या आहेत. स्टेज डेअरिंग जे म्हणतो ना आपण, ते मला इथून मिळालंय. आणि प्रत्येक जण येत होती आणि तिला प्रत्येक स्वतःच्या आठवणी आठवत होत्या. बऱ्याचशा जणी येऊन गेल्या, पण त्या फोटोमध्ये नाही येऊ शकल्या, पण प्रत्येक जण येऊन भेटली हे खूप महत्त्वाचं होतं त्यावेळेस. अगदी शांत असे वर्ग. आत्ता सुद्धा तितकाच गर्दी गोंधळ राहत असेल, पण आमच्या वेळेस जितका होता, जितकी मस्ती आम्ही केलेली आहे, ते आमचं लास्ट जनरेशन असेल असं मला वाटतंय. कारण आम्ही 10वीला जाईस्तोवर थोड्याफार प्रमाणात मोबाईल आलेले होते, आणि कोरोनानंतर तर काही विचारायलाच नको. आम्ही सगळ्या जेवढ्या मैत्रिणी जमलो होतो तेवढ्या अगदी छानपैकी मस्त अशा गप्पा मारत होतो. मी सगळ्यांकडे फक्त बघत होते, कारण त्या सगळ्या आधीसुद्धा सोबत होत्या, आणि मी 10वीनंतर त्यांच्यापासून वेगळे झाले होते. पण त्या 11वी 12वी कॉलेजपर्यंत, ग्रॅज्युएशनपर्यंत सुद्धा बऱ्याच जणी सोबत होत्या. खरं तर हा क्षण सुद्धा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर मला असं वाटायचं की इंस्टाग्राम युट्यूबने मला काय दिलं. तर तिथेच आमच्याच शाळेतली 2002 बॅच, म्हणजे 10वीला जे 2002 होते, त्यातली एक माझ्या ओळखीचीच आहे ती, पण फारसा असा काही संबंध नव्हता. आणि ती मागून अचानक आली आणि मला म्हटली की काय मॅडम, काय चाललं आहे? मग मी म्हटलं कोण? मग तिने सांगताना मला सांगितलं की मी फेसबुकला तुझ्या रील्स बघत असते. तर म्हटलं चला, कुठेतरी आपण काहीतरी करतो आहे.
आणि त्यातनं आपल्याला कुणीतरी ओळखताय. गावचंच का असेना, पण आपली ओळख स्वतःची निर्माण करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. हीच मला फेसबुकला फॉलो करत असते आणि या सगळ्यांना ओळखते मी. पण कसं आहे, जनरेशन त्यांची 5 वर्ष पुढे होते ते, त्यामुळे एवढं फॉलो करणं नाही होत. पण आत्ता काय होतं आहे की आता सगळ्याच ओळखायला लागल्यात, त्यामुळे स्वतःहून त्या येऊन बोलतात, त्यामुळे आठवतं का हां हीची बहीण असेल, ती तिची बहीण असेल. सगळ्याच जणी भेटल्या, यातल्या काही जणी जवळच राहतो पण भेटणं होत नाही कधी. मला माहीत नाही मला का ह्या सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात, मला माहीत नाही. पण प्रत्येक वेळेस सगळ्यांना जमवणं, एकत्र करणं आणि सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करणं ह्या मला जास्ती प्रमाणात आवडतं आहे. का काय माहीत नाही मला, पण सगळ्यांना भेटून खूप जास्ती प्रमाणात आनंद झाला. सोनाली आणि मी कायम भेटत असतो. ही जी आहे स्मिता पाटील. पुढे या कोणतरी. माधुरी पाटील, रेखा बागुल, कविता आणि कल्याणी. चेतन पाटील, केतन पाटील, तुषार शिरसाट, कल्पेश पगार. तर सगळ्यात पहिले आल्यानंतर आम्ही बेंच वगैरे पकडला, बसलो. जसं की शाळा सुरू होण्याच्या दिवशी आमची कधी सुट्टी होत नव्हती, कारण बेंच पकडायचा असायचा. अशा सगळ्या गोड आठवणी सगळ्यांसोबत शेअर करायच्या म्हणून आम्ही सगळ्यांनी आपल्या आयुष्यात 10वीनंतर काय झालं आहे हे सगळं सांगायला सुरुवात केली. तर बाकीच्यांचे व्हिडिओज तुम्ही मागील 2 दिवसात बघितले असतील, पण आता काही जे राहिले आहेत ते व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये अटॅच करते. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परिस्थिती कमी झाली, नाशिक गेलो कंपनी. नाही नाही लग्नापर्यंत आला होता. 16 वाजता. हा म्हणजे लक्ष्मी पावली म्हणायची. आता कालचा विषय होता, त्याला काल बोलावला म्हणजे शाळा ओपन करून दे, पण एकदा सरा म्हणजे लावला तू कुठं सरा म्हणतो वेळा सरा बोलायची काय. चला रे उभा रा पटपट या चला. चल बाळाला घे ग, कविताच्या मुलाला घे ग. आपला आपला बर्फ्या लाडू गट्टी म्हणून आपण
हा बोला रे हा काय बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारो साल मेरी हे आरजू हैप्पी बर्थडे टू यू डियर सोनाली ईश्वरी ईश्वरी मुलींना वाईट विचारायचं नसतं वाढदिवस तिचा इथे झाला तिच्या लक्षात राहील त्यानंतर मी तिला केक वगैरे भरवून घेतला त्यानंतर आम्ही फोटो वगैरे छान ग्रुपसोबत काढले आजचा दिवस अगदी सुंदर गेला होता त्या दिवसाची आठवण म्हणून हा व्हिडिओ मी परत सेव्ह करून ठेवते आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे की माझ्या सगळ्या गुड मेमरीज मी यूट्यूबवरती सेव्ह करते त्याचप्रमाणे हा व्हिडिओ 14 वर्षानंतर परत सगळ्या त्याच मैत्रिणी तोच वर्ग तोच बँच आणि तीच शाळा अगदी सुंदर गेलेला आहे आजचा दिवस आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आम्ही फोटो काढून घेतो छान छान रील इंस्टाग्रामला बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय